चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। जिल्ह्यात गेल्या 24 तासात 56 बाधितांची वाढ झालेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 833 झाली आहे। यापैकी आतापर्यंत 466 कोरोना बाधितांना उपचारांती सुट्टी देण्यात आली आहे, तर सध्या 364 बाधितांवर उपचार सुरू आहेत। तर 6 ऑगस्ट रोजी दुर्गापूर येथील 67 वर्षीय कोरोना बाधिताचा सायंकाळी 7:30 सुमारास मृत्यू झाला आहे। हा बाधित सारीचा रुग्ण होता। जिल्ह्यात आतापर्यंत 3 बाधितांचा मृत्यू झालेला आहे। आज यापुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर येथील 27 बाधित, बल्लारपूर तालुक्यातील 22 बाधित, ब्रह्मपुरी तालुक्यातील 5 बाधित, मूल तालुक्यातील 2, वरोरा तालुक्यातील 1 बाधिताचा समावेश आहे। चंद्रपुरातील महाकाली कॉलनी येथील 30 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे। गुर्जानगर येथील 40 वर्षीय महिला बाधित ठरली आहे। हवेली गार्डन येथील नागपूरवरून परत आलेला 30 वर्षीय युवक बाधित ठरला आहे। पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातून लालपेट कॉलरी नंबर 1 येथील हेल्थ क्लब जवळील 39 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे। श्वेता रेसिडेन्सी येथील 48 वर्षीय पुरुष बाधित ठरला आहे, तर तुकुम चंद्रपूर येथील संपर्कातून 67 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगी, 65 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, तर 27 वर्षीय पुरुष बाधित ठरला आहे। पोलीस कॉलनी तुकुम येथील 22 वर्षीय युवती तर 74 वर्षीय महिलेचा अहवाल संपर्कामुळे पॉझिटिव्ह ठरला आहे। संपर्कातून इंदिरानगर दुर्गा चौक येथील 64 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे। सारीचा रुग्ण असणारा 58 वर्षीय बंगाली कॅम्प येथील पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे। रामनगर कॉलनी येथील 40 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे। संपर्कातून पुढे आलेल्या बाधितांमध्ये रामाळा तलाव येथील 26 वर्षीय युवक, मेजर गेट येथील 29 वर्षीय युवक, पठाणपुरा येथील 48 वर्षीय महिला, कुंदन प्लाझा येथील 35 वर्षीय पुरुष, जटपुरा गेट रामनगर वार्ड येथील 10 वर्षीय मुलगा, जटपुरा गेट येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे। बालाजी वार्ड गोपालपुरी येथील 32 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिलेचा समावेश आहे। रामनगर सवाली बंगला पठाणपुरा येथील 57 वर्षीय पुरुष, श्यामनगर अयोध्या चौक येथील 26 वर्षीय युवक, जटपुरा वार्ड येथील 51 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह ठरले आहेत। GMR वरोरा येथील 27 वर्षीय युवक संपर्कातून बाधित ठरला आहे। मूल येथील कोल्हापूरवरून परत आलेला 27 वर्षीय 33 वर्षीय पुरुष बाधित ठरले आहेत। बल्लारपूर आंबेडकर वाड येथील 53 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे। संपर्कातून महाराणा प्रताप वाड येथील 30, 61 व 19 वर्षीय पुरुष, 16, 20 व 22 वर्षीय युवती, 48 वर्षीय महिला पॉझिटिव्ह पुढे आले आहे। गोकुळनगर येथील 48 वर्षीय पुरुष, संतोषी माता वार्ड येथील 29 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय युवक, 10 वर्षीय मुलगा, 65 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 23 वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरले आहेत। सर्दी खोकला ताप असणारे अनुक्रमे 47, 54 व 62 वर्षीय पुरुष बाधित ठरले आहेत। बल्लारपूर श्रीराम वार्ड येथील 38 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे। हा व्यक्ती गृह अलगीकरणात होता। बल्लारपूर तालुक्यातील विसापूर सुरभी चौक येथील 55 वर्षीय महिला बाधित ठरली आहे। ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली येथील 70 वर्षीय युवक, 55 वर्षीय महिला संपर्कातून बाधित ठरली आहे, तर मांगली येथीलच संस्थात्मक अलगीकरणात असलेले 40 वर्षीय पुरुष तर 65 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे। तर सुरबोडी तालुका ब्रह्मपुरी येथील संस्थात्मक अलगीकरणात असलेला 36 वर्षीय पुरुषाचा अहवाल अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आला आहे।